भगवद्गीता म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर अर्जुन उभारतात, कृष्ण उभारतात, त्याचप्रमाणे मग ते कौरव पांडव आणि एकंदरीत या भगवद्गीतेकडे आपण पाहिल्यानंतर जीवनाचं सार देखील आपल्या समोर येतं. अर्थात ही जी भगवद्गीता आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. संस्कृत श्लोक सुद्धा या आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतात. तर या संस्कृत श्लोक जे आहेत तर त्याचं एक समश्लोकी भाषांतर मराठी भाषेतून सोलापूरच्या आशा देशपांडे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं जे समश्लोकी भाषांतराचं जे पुस्तक आहे ते विशेष चर्चेत आहे. तेव्हा आशा देशपांडे ज्या सोलापूरच्या आहेत ज्यांनी हे समश्लोकी भाषांतर भगवद्गीतेचं केलेलं आहे, तर हे जे पुस्तक आहे ते त्यांना मांडावं असं का वाटलं आणि विशेष करून आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा आपण एखादं हे पुस्तक जे रसिकांसमोर वाचकांसमोर आपण आणत असतो तेव्हा त्याचा जो आपल्या मनातला जो उद्देश आहे तो सफल झालाय का, किंवा शेवटी भगवद्गीता म्हणल्यानंतर ते जे संस्कृत मधले श्लोक आहे तर ते मराठी भाषेत ज्याला आपण म्हणून भाषांतर करतो अनुवादन करतो आपण तर ते तंतोतंत आलेले आहेत का, आणि शेवटी आपण म्हणतो की जे भगवद्गीता आहे ते संस्कृत श्लोक वाचण्यापेक्षा मराठीमध्ये तसं जे असलेलं भाषांतर आहे तर ते निश्चितच प्रत्येक वाचकाला किंवा ज्यांना भगवद्गीता समजावून घ्यायची आहे त्याचं एक सार समजावून घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं हे जे पुस्तक आहे ते उपयुक्त ठरत आहे याविषयी आज आपण आशा देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार, या चर्चेमध्ये आपलं स्वागत. आपण सुरुवातीलाच म्हटलं की भगवद्गीता आहे आपल्याला कृष्ण अर्जुन पांडव आपल्याला हे सगळे डोळ्यासमोर येत असतात आणि याचं संस्कृत जे श्लोक आहेत ते देखील आम्ही पाहिलेले आहेत, पण हे जे समश्लोकी भाषांतर आपण ज्याला म्हणू आणि तसं जे पुस्तक आहे तर ते लिहावं असं एक का वाटत काय झालं की अनेक ग्रुपमध्ये या भगवद्गीतेचं दर एकादशीला वाचन होत असत. सगळेजण असे मिळून जमून भगवद्गीता वाचतात, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, आरती करतात आणि जातात आणि आम्ही भगवद्गीता वाचली या समाधानात, पुण्य मिळालं या समाधानात ते असतात. तर मला काय वाटलं की हे सगळं 3 तास घालून हे वाचलं परंतु त्याच्यामधून आपल्याला काय समजलं, महत्वाचं आहे आपण काय वाचलं हे लक्षात येत नाही. आणि काही काही जणांना काय होतं की पुष्कळांना संस्कृत नीट वाचता येत नाही, संधी फोड करता येत नाही आणि मग ते चुकीचं वाचलं जातं किंवा चुकीचा अर्थ वाचला तर आपल्याला पाप लागेल या भावनेत कित्येक जण या वाचनापासून वंचित राहतात किंवा त्या संस्कृत जड देखील वाटत असेल, जड वाटतं आणि वंचित राहतात, मग आम्ही नकोच वाचायला. असे पुष्कळांच्या म्हणजे 1-2 मला मिळाल्या अशा मैत्रिणी की ज्यामुळे आम्हाला नाही वाचता येत आणि मग ते चुकीचं वाचल्याने आम्हाला पाप लागेल अशी भावना त्यांची निर्माण होते आणि मग त्यामुळं आम्ही फार त्याच्यापासून आम्हाला वाचायची इच्छा आहे पण वाचता येत. मग हे ह्या जेव्हा त्यांच्या भावना माझ्याकडे पोहोचल्या तेव्हा माझ्या मनात आलं की आपण या लोकांच्यासाठी काहीतरी सोपं करून द्यावं आणि या भावनेत नाही पुस्तक मी मग एक एक श्लोक लिहायला सुरुवात केली की आपल्याला जमतंय का पाहूया आणि मग तो पहिला श्लोक जो झाला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकातु पांडैव पांडवाश्चैव किं पूर्वत संजय असा हा पहिला श्लोक आहे. मग त्याच्यामध्ये मी असं सुरू केलं की धृतराष्ट्रपती असे बोलते संजय अस तू सांग मला धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री उत्सुक सारे युद्धाला माझे पुत्र आणि पांडुपुत्रही असं तिला ते इथे जमलेले वर्णन करून मी सांग मला तू काय काय ते इथे असं त्या श्लोकाचं मी भाषांतर केलं आणि मग ते चांगलं वाटलं आणि मग पुढं मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. गुरुदेव शंकर अभ्यंकरांचं गीता सागर त्याच्यानंतर भगवद्गीता जशी आहे तशी अशी 2-4 पुस्तकं मी घेऊन त्याचा अभ्यास करून एक एक श्लोक रचत गेले. नाही पण आता आपण हे बघतो की भगवद्गीतेमधले जे संस्कृत श्लोक आहेत ते मराठी भाषेत त्याचं भाषांतर करायचं आणि त्याचा अर्थही बदलू देता कामाला हे खरोखर एक आव्हानात्मक असंच काम होतं. सोपं तर काम नव्हतंच पण कशा पद्धतीने सगळं साधलं म्हणजे याच्या या सगळ्या कामामध्ये मार्गदर्शक ज्याला म्हणू आपण तर कोणाची तशी मदत झाली मार्गदर्शक व्यक्तिशः असे कोण नव्हते ही पुस्तकच माझा मार्गदर्शक होतं. अभ्यंकरांचं गीतासागर खूपच छान आहे त्याच्यातलं त्यांचं विवेचन अर्थ अर्थातले त्यांच्या अर्थातले शब्द असे सगळे लिहून वेगवेगळ्या 4-5 पुस्तकं घेतली
आणि ते मी लिहित गेले. एकदा लिहिल्यानंतर पुन्हा असं 8 वेळा लिहिली मी भगवद्गीता. आणि मग जेव्हा ती मला आता व्यवस्थित झालं असं वाटल्यानंतर मग मी तपासायला गेले की आधी एका मंजळींना सुनेत्रा पंडित म्हणून यांचं लग्न त्यांच्याकडनं तपासून घेतलं. त्यानंतर मग गीता धर्म मंडळाकडे पाठवलं पुण्याच्या. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर मग नीरजच्या शोभा डिंगरे त्या मराठी ज्या रिसर्च PhD आहे तर त्यांच्याकडनं मी तपासून घेतलं. त्यांचाही अभिप्राय छान आला. आणि मग इथले आपले राधा जोशी नुकतेच आहे तर त्यांच्याकडनं तर मग चांगलाच अभिप्राय आला. ते संस्कृत पत्रिकाही आहे तर त्यांच्याकडनं हे 4 अभिप्राय आल्यानंतर मग हे पुस्तक प्रकाशित करायला कल्पतरू प्रेसनी मला मदत केली. अलकाताईंनी मदत केली. आणि मग पण अशा हे सगळं मांडत असताना आपण म्हटलं की अभिप्राय आले किंवा तुम्ही या सगळ्यांसमोर ह्या शब्दप्रमाणासाठी म्हणून त्यांच्यापर्यंत हे तुम्ही जे म्हणून आपण समश्लोकी भाषांतर त्या लोकांपर्यंत नेलं. मूळ जे तुम्ही मांडलं त्यामध्ये किती टक्के तरी बदल झाला याच्यामध्ये की जसं तुम्ही लिहिलं होतं तसंच अगदी ते मांडलं गेलं की त्यामध्ये काही दुरुस्ती झाल्यानंतर थोड्याफार झाल्या किरकोळ पण बहुतेक जसं मी मांडलं तसंच प्रकाशित. पण जेव्हा याची सुरुवात होते की भगवद्गीता आहे आणि त्याचे संस्कृत सगळे श्लोक आहे आणि समश्लोकी भाषांतर तसं करायचं खात्री वाटत होती का की आपल्या हातून अगदी तंतोतंत अशा पद्धतीचे श्लोक जे आहेत ते पुस्तक रूपाने समोर येतील. हो पूर्ण खात्री होती. म्हणजे इतक्या वेळा ते हे केल्यानंतर 7-8 वेळा ते लिहून काढल्यानंतर त्यात वेगवेगळे बदल करून जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा मला चांगला आत्मविश्वास आला की आता हे पुस्तक छापायला येतं. पण अशातही हे सगळं होत असताना एक संस्कृतशी तुमचा संबंध कसा आला जेव्हा तुम्ही संस्कृत श्लोक सगळे भाषांतर करताय मराठी. संस्कृत पहिल्यापासून तुमच्या कशा पद्धतीचं राहिलं? शाळेपासून संस्कृतचा विषय म्हणजे आवडीचा होताच माझा. संस्कृतची परीक्षाही मी दिली आणि त्याच्यामुळे संस्कृतमध्ये मला बरीच आवड होती त्यामुळे मी तसं काही समजून घेत राहिले. याचबरोबर एक महत्वाचा भाग येतो की श्रीमद भगवद्गीता जी आहे ती असं वाटायला लागतं की ती जड आहे किंवा समजायला अवघड आहे असं म्हटलं जातं तर त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? हां ती संस्कृत मधून समजायला अवघड आहे. त्याचं मूळ तत्वज्ञान सुद्धा म्हणजे बरंच गूढ आहे परंतु आपण पहिल्यांदा श्लोक समजून घेतले श्लोकांचे अर्थ समजून घेतले आपोआप मराठी श्लोक आला समोर की तो समजतोच मराठी लोकांना. आणि मग तो मराठी श्लोक त्याचा श्लोकाचा अर्थ कळला की मग यातलं खरं तत्वज्ञान काय आहे हे सुद्धा आपल्याला हळूहळू करायला लागतं. एकदा दोनदा तीनदा वाचल्यानंतर नक्की कळायला लागतं. अशा तुम्ही आता हे समश्लोकी भाषांतर म्हणजे मराठी भाषेत आपलं केलंय संस्कृत मधून जे आपल्याला ओया समोर येत किंवा जे आपण म्हणू की सगळे श्लोक समोर येतात ते थोडेसे अवघड वाटतात. तुम्ही जी मांडणी केली ती त्याच्यापेक्षा थोडी सोपी नक्कीच आहे पण ती तशी अवघड वाटते का? नाही ती एक मांडणी कशा पद्धतीने केली की साधा एक माणूस आहे की ज्याचा अगदी जेमतेम मराठी भाषेचं त्याची ज्ञान आहे त्याला हे गीता समजत का जी आपण मांडणी केली अगदी 100% लिहिताना तुम्ही काय काळजी घेतली भाषांतर करताना? भाषांतर करताना अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत ही पोहोचावी आणि सर्वसामान्य माणसाला ही गीता वाचून आपल्याला खरोखर गीता वाचल्याचं समाधान एवढी मी काळजी नक्कीच घेतली. म्हणजे हे जे तुम्ही समश्लोकी भाषांतर केले ते निश्चितच म्हणजे जो कोणी आपली ज्याला आपण म्हणून सुरुवातीला की मराठी भाषेचा अगदी ज्याला जेमतेम ज्ञान आहे अशा लोकांना सुद्धा ते सगळ्या अगदी शब्द माहिती होती गीता समजली. अगदी नक्की असे मला बरेच फोन आलेले की हे पुस्तक वाचून आम्हाला खरोखर गीता वाचायचं समाधान. आणि एक होतं की जेव्हा आपण असे पुस्तकं समश्लोकी भाषांतर घेऊन ज्याला आपण म्हणून की भाषांतर करत असतो आणि इथं तर भगवद्गीतेचा सगळा विषय आहे तेव्हा हा सगळा महत्वाचा विषय असताना त्याचं स्वरूप बदलू नये किंवा योग्य ते शब्द ह्या सगळ्या पुस्तकात आले पाहिजेत हे सगळं महत्वाचं होतं. तर ज्याला म्हणू की आपण ही अगदी अचूकता म्हणा किंवा शब्द प्रमाण म्हणा किंवा ही योग्यता ह्या पुस्तकाची तर ती एक कशा प्रकारे समोर आली किंवा त्याचे एक निकष कशा पद्धतीचे राहिले? निकष म्हणजे आता हे तर या लोकांनी सगळ्यांनी समजून कारण हे सगळे संस्कृतला गाणे पण गीत आहेत राधा जोशी वगैरे त्यांची गीतेवरची प्रवचनं वगैरे चालायची त्यामुळे त्यांनी याला पूर्ण मान्यता दिलेली की कुठेही तत्वज्ञानाला धक्का न लागता हे भाषांतर झालेलं आहे त्यामुळे मूळ तत्वज्ञान आहे तसं असून लोकांना समजायला वाचायला
अतिशय सोपं झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच गीता चांगली वाटते. आपण जर पाहिलं तर हे तुमचं मला वाटतं की भगवद्गीता हे पहिलं पुस्तक आहे म्हणजे तुम्ही लिहिलेलं. याच्यापूर्वी काही लिहिण्याचा प्रसंग आला होता की कशा प्रकारचे एक लेख लिहिले गेले म्हणा किंवा कुठलं एक लिखाण सातत्याने तुमच्याकडनं घडलंय? कविता वगैरे बऱ्याच लिहिल्या मी, त्याच्यानंतर काही प्रासंगिक याच्यातून असे म्हणजे काव्य काव्यरूपात जास्त झालेलं आहे, लेख किंवा असं लेखन झाले नाही. पण कुठलं पुस्तक यापूर्वी लिहिलेलं आहे? मी भजनी मंडळात होते आणि तिथे मग नवरात्राची देवीची गाणी मी लिहिली आहेत, 25 गाणी, आणि मग त्याचं एक छोटीशी पुस्तिका मी काढलेली आहे, ते झालेलं आहे प्रकाशित, म्हणजे प्रकाशन असं केलं नाही पण ते पुस्तक झालेलं आहे माझे पहिलं. त्याच्यानंतर ही 2 गाणी आहेत आणि आता लेखन म्हणजे काही स्तोत्र धार्मिक धार्मिकतेकडे वळल्यामुळे अध्यात्माकडे वळल्यामुळे आता धार्मिक जास्त करावं असं वाटतं. मग ते धार्मिक स्तोत्र एक 10 स्तोत्रांचं मी मराठी भाषांतर अशा प्रकारे केले. नेमकं तुम्ही म्हणजे ही भगवद्गीताच का निवडली की ज्याच्यामुळं हे समजलो की भाषांतर करावं असं वाटलं? भगवद्गीता एवढ्यासाठीच निवडली की ज्या की बाकी आपण तसं बघत होतो की आपल्याकडे आणखीन एक बरेचसे ग्रंथ आहेत की ज्याची सुद्धा गरज आहे की त्याचं एक समजलोकी भाषांतर व्हावं किंवा त्याचं मराठीमध्ये भाषांतर व्हावं ही सुद्धा गरज आहे, पण निवडली ती भगवद्गीताच का? भगवद्गीता निवडायचं हेच कारण आहे की ज्या 2-3 स्त्रिया मला भेटल्या की आम्हाला भगवद्गीता वाचता येत नाही, संस्कृत वाचता येत नाही, आम्हाला संधी फोड करता येत नाही आणि त्यामुळे आम्ही वाचतच नाही कारण आम्हाला पाप लागेल, आणि हे हे जे त्यांचं वाक्य आहे ना ते मला जरा जास्त खोलवर रुतलं की म्हणलं नाही अशा लोकांनी वंचित राहायचं नाही. भगवद्गीता ही सर्वव्यापी आहे आणि सगळ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हिंदू प्रत्येक हिंदू व्यक्तीपर्यंत भगवद्गीता पोहोचली पाहिजे आणि ह्या भावनेतनं मी भगवद्गीता निवडली. या भगवद्गीतेचं एक की एक या भगवद्गीतेने आम्ही तत्वज्ञान दिलंय. आपण सुरुवातीला असं एक म्हटलं की जीवनाचा सार म्हणून आम्ही या भगवद्गीतेकडे पाहतो, तेव्हा जे मूळ तत्वज्ञान आहे ते या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना कळणं सहज सोपं होईल ते कशा पद्धतीने होईल? हो, हे श्लोक वाचल्यानंतर त्यांना नक्कीच या श्लोकातून ते तत्वज्ञान कळायला मार्ग सोपा आहे. आणि बरेचसे श्लोक असे की जे भगवंतांनी स्वतः तोंडातून सांगितलेले आहेत आणि त्याचं लगेच समश्लोकी भाषांतर आलेलं आहे, त्यामुळे तसं फारसा अवघड जात नाही की हे तत्वज्ञान आपल्याला कळत नाही आहे याचं काय, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. तर तो श्लोकाचा अर्थ कळल्यानंतर मग हवं तर म्हणजे मोठे ग्रंथ चालले तुम्ही तर ते ज्ञानेश्वरी म्हणा किंवा असे मोठे ग्रंथ जर घेतले ना तर नक्कीच कळू शकतो आणि याच्यात नाही कळू शकतच, काही प्रश्नच नाही. अगदी लोकांना भगवद्गीता सहज सोप्या पद्धतीने समजावी यासाठी आशा देशपांडे जे आहेत तर त्यांनी समश्लोकी भाषांतर केलं. आता संस्कृतचे आमचे श्लोक आहेत भगवद्गीतेचे त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलंय. पुस्तकाचं स्वरूप पाहिल्यानंतर अतिशय तुम्हाला असं दिसेल की पानं त्याची पानांची संख्या कमी आहे, अशा तर हे पुस्तकाचं स्वरूप लहान आहे. म्हणजे तुम्ही तर सांगितलं की सहज सोप्या पद्धतीने समजावं हा उद्देश या पाठीमागे होता. जेव्हा आम्ही भगवद्गीता बघतो तेव्हा ते सगळे अगदी मोठं पुस्तक आमच्या हातामध्ये ग्रंथ पडत होतो, इथे मात्र पुस्तक अगदी लहान आहे. संबंध जेवढे आपले त्यातले श्लोक आहेत त्याचा यामध्ये अंतर्भाव आहे की त्यामध्ये आपण काही बदल केला? नाही नाही, अजिबात बदल केले नाही. 700 श्लोकाला 700 श्लोक आहेत एकूण एक आणि सगळ्याचं मराठीत भाषांतर झालेलं आहे, त्यामुळे कुठं काही कमी झाले नाही. आणि हे सगळं आपण करत असताना आपण बघतो की कुठंतरी चालून एक लिहित असताना पुस्तक एक आव्हान कुठंतरी निर्माण होत असतं आणि इथं भाषांतर आपण करतो, कधी काही वाटलं का की हे आव्हानात्मक असं काही काम आहे, कुठेतरी शब्द आडले किंवा काही मांडणी आपल्याला काहीतरी थोडीशी बदलावी असं काही वाटलं? जिथं जिथं मला असं खूप अवघड किंवा आडल्यासारखं वाटलं तिथं मी पुन्हा ते गीता सागर किंवा भगव गीता जशी आहे तशी या पुस्तकांचं पुन्हा पुन्हा मी वाचन केलं आणि मग त्याच्यातनं ते शोधून काढलं. आपण बघतो की भगवद्गीतेतून आमच्या जी सकल मानव जात आहे तर तिला एक संदेश देण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा ज्याला आपण म्हणू की एक उपदेश श्री कृष्णांनी केला आणि जीवनाचा सार म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, तेव्हा अशा सगळ्या श्लोकांचा या पुस्तकामध्ये अंतर्भाव आहे आणि हे जे प्रत्येक श्लोक आहेत ते आम्हाला आचरण शिकवत असतात, एक संदेश देत असतात. तेव्हा या पुस्तकातून आपण जे श्लोक घेतले आहेत सगळे श्लोक त्याच्यामध्ये आहेत,
पण एक महत्वाच्या श्लोकांचा संदर्भ आपण कशा पद्धतीने देऊ शकू की निश्चित प्रत्येकाने ही गोष्ट आचरणात आणली पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन माणसानं जगलं पाहिजे. काही श्लोक मी सांगते इथे की आता कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुः माते संगोऽस्तु अकर्मण्येव. तर हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे की भगवद्गीता म्हणजे की हा श्लोक पहिल्यांदा येतो. त्याचा मराठी भाषांतर मी असं केलेलं आहे, कर्म करावे कर्मफलावर अधिकार तुझा कधी नसेल, कर्मफलात कर्मफलास तू कारण नसता कर्म सोडणे योग्य नसेल. म्हणजे कर्म तर करायचंच आहे आपल्याला आणि कर्मफलाची अपेक्षा ठेवायची नाही आणि ह्या कर्मफलाला आपणच कारणीभूत आहोत हे माझ्यामुळे घडलेलं आहे हा अहंकारही ठेवायचा नाही आणि कर्म करायचं सुद्धा सोडायचं नाही. कर्म करत राहिलं पाहिजे, कर्तव्य करत राहिलं पाहिजे, त्याची फळाची अपेक्षा न ठेवता हे भगवद्गीतेचं मुख्य तत्व आहे. त्याच्यानंतर आपण जे कर्म करतो नैनं आत्म्याचं काय स्वरूप आहे हे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे की आत्मा कसा आहे. हे शरीर आहे, शरीराला महत्त्व न देता तुम्ही आत्मा महत्त्वाचा माना आणि मग आत्मा कसा आहे तर नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम धरती पावका न चैनम क्लै दयंती आपो न शोषयती मारुता. हे शस्त्राने कापला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही, पाण्याने कुजवला जात नाही, वाऱ्याने सुकवला जात नाही, असा हा अविकारी आत्मा आहे आणि या आत्म्याला तू महत्त्व दे. आपण म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा शोक उत्पन्न झाला आणि तो म्हणाला की त्यांनी सरळ युद्धाला नकार दिला, मी युद्ध करणार नाही असं जेव्हा त्यांनी शस्त्र खाली ठेवून सांगितलं तेव्हा भगवंतांना हे सगळं सांगावं लागलं त्याला, त्याचा शोक दूर करण्यासाठी, त्याचा मोह दूर करण्यासाठी. आणि त्या निमित्ताने हे आपल्यालाही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांना की शोकामध्ये किंवा मायेमध्ये इतकं गुंतू नका, नातेवाईकांमध्ये इतकं गुंतू नका, माझ्या नातेवाईकांना मी कसं मारू असं जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला तेव्हा की हे आपल्या लोकांना हे शरीर आहे आणि हे अनेक वेळा जन्म घेतो आत्मा वेगवेगळ्या शरीरातून शरीराच्या माध्यमातून वेगवेगळ्या योनींमधून घेतो असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर त्यामुळे या आत्म्याला काहीही होणार नाही, हा तोच आत्मा राहणार आहे. जो भीष्माच्या ह्याच्यात होता तोच पुढे दुसऱ्या ह्याच्यात जाणार आहे, दुसऱ्या शरीरात. द्रोणाला द्रोणाचार्यांना मारलं तरी तो दुसऱ्या शरीरात जाणार आहे आत्मा, किंवा कौरवांना मारलं तरी तो दुसऱ्या. हे माझे बांधव आहे, हे माझे नातेवाईक आहे, हे माझे जवळचे आहे, ते माझे पुत्र आहे असं न म्हणता तू युद्ध करणे तुझं कर्तव्य आहे. या ठिकाणी आपल्याला अधर्माविरुद्ध धर्म, धर्माविरुद्ध अधर्म आहे, नीतीविरुद्ध अनीती आहे, तर ते आपल्याला युद्ध करायचं हे धर्मयुद्ध आहे आणि या धर्मयुद्धासाठी तुला हे युद्ध केलं पाहिजे आणि तू या मोहातून न पडता बाहेर ये. त्या व्यक्तीने महत्त्व देऊ नकोस, त्या व्यक्तीच्या शरीराला महत्त्व न देता तू हे सरळ काम कर कारण ते आधीच मृत आहे आणि नंतरही ते परत दुसऱ्या शरीरात जाणारच आहे. तेव्हा या गोष्टीला महत्त्व न देता तू युद्धाला तयार हो असं भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि मग या आत्म्याचं या शरीराचं हे तत्त्वज्ञान मग हे कसं घडतं, मनुष्याने कसं तयार व्हायला पाहिजे, मना माणसाचं मन कसं तयार व्हायला, स्थितप्रज्ञ कसं व्हायला पाहिजे, स्थितप्रज्ञ होऊन मन स्थिर होऊन या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं, मनन चिंतन करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे हे कसं करायचं हे पूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी त्याला वेगवेगळ्या योगांमधून सांगितलेलं आहे. 18 योग आहेत आणि या वेगवेगळ्या योगांमधून सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या योगांचं महत्त्व याच्यामध्ये आलेलं आहे गीतामध्ये, त्या प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे प्रत्येक श्लोकांमध्ये. आणि त्याप्रमाणे ते समजून घेऊन मनन चिंतन करून आपण गीतेचं व्यवस्थित हे करू शकतो, अभ्यास करू शकतो. अशा ते आणखीन आपल्याला कोणते एक संदर्भ आपल्याला देता येतील किंवा जे महत्वाचे असे जे श्लोक आहेत की जे आम्हाला आयुष्यात जगण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत, तर अशा प्रकारे कोणते श्लोक आहेत जे संस्कृत मधनं त्याचं एक समश्लोक आपण भाषांतर मराठीमध्ये केलं आणि त्याचा एक साधारण आपण अर्थ जरी तिथं सांगितलं उपयुक्त ठरत. नव्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग असा तो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भगवंताचं खरं तत्त्वज्ञान आलेलं आहे. तर त्याच्यात त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे की आत्म्यानी पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे तुम्ही कर्मकांडाला महत्त्व देऊ नका, भगवंताला काहीच पाहिजे नसतं, म्हणजे काही त्याची अपेक्षाच नसते तुमच्याकडून, पण तरीसुद्धा तुमचा भक्तिभाव तुमची भावना हा हे तो समजत असतो आणि तुम्ही भक्तीनी जे जे त्याला अर्पण करा ते तो स्वीकारत असतो. एवढं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति त
तमहं भक्तु परुतं अश्नामि प्रयतात्मनः पानफूल वा फळे निपाणी भक्तीने मजला देतो स्थितप्रज्ञमी परिभक्तीच्या उपहारामी स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी अनन्या चिंतयंतमाम ये जना परिवासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आपल्या आपण हा श्लोक नेहमी ऐकतो तर अनन्य भावे माझ्याची अनन्य भावे माझे चिंतन सर्व प्रकारे उपासना योगयुक्त त्या लोकांचे मग क्षेम पाहतो मीच सदा. पुष्कळ लोकांचं कसं असतं की आम्ही देवाची भक्ती करतो आणि तो आमचं योगक्षेम पाहणारा आहे. आपला संसार भगवंत चालवत नाही, तो आपल्यालाच चालवायचा आहे. आपलं जे कर्तव्य कर्म आहे ती आपल्यालाच करायची आहेत. परंतु आपण ज्या अनन्य भावाने परमेश्वराचं चिंतन करतो आणि आपली सगळी कर्तव्यताला अर्पण करतो त्या अनन्य भक्तांचे जे काही साधनं असतील जे काही प्रयत्न असतील त्यांच्या पाठीशी भगवंत निश्चित उभा असतो. अशा ते तुम्ही हे सगळं समजलो की भाषांतर केलं हे सगळं करत असताना एक तुम्हाला जो भावलेला आहे किंवा तुम्हाला अगदी परिणामकारक असा तो श्लोक वाटला तर तो कोणता म्हणता येईल किंवा ती जी परिस्थिती आहे तर ती कशी म्हणता येईल की ती माणसाच्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही भाषांतर करत असताना फार भावलाय तो श्लोक तुम्हाला, तर तो कुठला आहे? तसं तर पूर्ण गीताच भावलेली आहे. परंतु मनमना भगवंतांनी एक महत्वाचं सांगितलेलं आहे, मनमना भव मद भक्तो माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. माझ्याच ठाई मनस्थिर करुणी भक्त होई माझाच माझेच पूजन करुणी पार्था नमस्कार करी मलाच असे करता मलाच मिळाशील हे माझे सत्य वचन असे कारण अत्यंत प्रिय तू मधला प्रतिज्ञापूर्वक सांगत असे. मला भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मनाने जे काही जे कर्तव्य सर्व करा. स्वधर्म म्हणजे काय आणि स्वकर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे स्वकर्म. आपण जे नित्य काम करत असतो नित्य कर्म करीत असतो तर त्या कर्मांना तुम्ही फलाच्या अपेक्षेने न करता सगळे तुम्ही कृष्णार्पण करा आणि कर्तव्य कर्म कर्तव्याच्या भावनेनेच करत राहायचं आणि त्या कर्तव्याच्या भावने करत राहिलं तर तुम्हाला फळ तर मिळणारच आहे. कारण आपण चरित्रिगुण म्हणजे काय आहे, त्रिगुणात्मक वृत्ती माणसाची असते सत्व रजत तम, तर त्या त्रिगुणांचं स्वरूप पूर्ण 14व्या अध्यायात आलेलं आहे. त्यामुळे त्रिगुण कसे असावेत, माणसाने माणसाचे सात्विक गुण कुठले, राजस गुण कुठले आणि तामस गुण कुठले. आपण सर्वसाधारण प्रापंचिक लोक राजस गुणात असतो तर राजस गुणाकडून आपल्याला सत्वगुणाकडे जायचे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हे धार्मिक ग्रंथ भगवद्गीता म्हणा किंवा ज्ञानेश्वरी म्हणा हे सगळं वाचायचं तेवढ्यासाठी की आपल्याला सत्वगुणांची प्राप्ती जास्तीत जास्त मिळाली पाहिजे आणि आपण पहिल्याकडून श्रेयसाकडे. एकत्र हे सगळे पुस्तकाची मांडणी केली जे संस्कृतमध्ये श्लोक होते भगवद्गीतेचे ते मराठीमध्ये तुम्ही आणले, त्याचं एक थोडक्यात अगदी सार सांगायचं म्हटल्यानंतर हे जे सगळे श्लोक आहेत आणि हे सगळ्या श्लोकांची एक मांडणी आपल्या मराठी भाषेत केल्यानंतर त्याचं एक सार अगदी थोडक्यात जर मांडायचं म्हटलं तर ते कसं सांगता येईल? भगवद्गीता पूर्ण रोजचं जे पारायण लोक बरेच श्लोक करतात संस्कृत भगवद्गीता, तर त्याच्या जोडीला त्यांनी हे सम श्लोकी वाचलं ना श्लोकाला श्लोक समोर ठेवून वाचावं किंवा हा अध्याय झाला की तो अध्याय वाचावा असं केलं तर त्याला ती भगवद्गीता उलगडत जाईल, त्यातलं तत्वज्ञान उलगडत जाईल आणि त्यांना त्या गोष्टीचा नक्की की भगवद्गीता परमात्म्याचं स्वरूप काय आहे, सच्चिदानंद घन परमात्मा म्हणजे कोण आहे. आता 15व्या श्लोकात आपण बघितलं की ऊर्ध्व मूल अधश्चक्र मग हे मूळ वरती आहे असं कसं काय आहे असं लोकांना वाटतं नेहमी की हा उलटा वृक्ष कसा आहे. तर ऊर्ध्व म्हणजे हा प्रत्यक्ष परमात्मा आहे तर तो कसा आहे. आता आपलं साधं एक उदाहरण आपल्या नेहमीच्या जीवनातलं आपण घेतो की आपण श्राद्ध कर्म करताना म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या आपल्या वडिलांचं वडिलानंतर आजोबांचं आजोबानंतर पणजोबांचं असं जे वरवरची नावं घेत राहतो तर ते वरच्या दिशेने जातात म्हणजे ते ऊर्ध्वाकडे जातात आणि तो जो ऊर्ध्व शेवटी आहे तो ऊर्ध्व म्हणजे परमात्मा आणि त्याच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. हे सगळे वृक्ष हा वृक्ष जो आहे तो सगळा आपला संसार वृक्ष आहे आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या वेदरूपी पर्ण म्हटलेले आहेत त्याला आणि ह्या वेदरूपी पर्णांचा जो ज्ञान घेतो जो समजून घेतो तो वेदवेत्ता असतो आणि त्याला समजून घेणं म्हणजे गीतेचं ज्ञान समजून घेणं.
असं आहे. मग त्याला जी वासना, आपल्या माणसामध्ये बऱ्याच वासना असतात, इच्छा असतात, अपेक्षा असतात, तर ह्या वासनांवर आपण अंकुश ठेवला पाहिजे, ह्या वासनांवर आपण आपला ताबा ठेवला पाहिजे, म्हणजे आपलं मन स्थिर केलं पाहिजे. आणि मन स्थिर करण्यासाठी आपल्याला कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवला पाहिजे, असं या भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याप्रमाणे आपण जर वाचन केलो, समजून घेत गेलो, 16 आणि 17 अध्याय तर खास आपल्या लोकांसाठी आहे, प्रापंचिक लोकांसाठी आहे, की सत्वगुण म्हणजे काय, म्हणजे दैवी संपत्ती म्हणलेलं आहे त्यांनी, दैवी गुण जे मिळालेले असतात मनुष्याला, आणि आसुरी गुण जे असतात ते वाईट लोकांच्या, वाईट वृत्तीच्या लोकांमध्ये असतात, आणि दैवी गुण संपत्ती असते ती आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांमध्ये, बऱ्याच वेळेला संत सज्जन लोक जे असतात त्यांच्यामध्ये सात्विक गुण जास्त असतात, आणि आपण राजसगुणामध्ये असतो. तर ह्या सगळ्या गुणांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे, तर ते लोकांनी समजून घ्यावं की आणि आपण कुठे आहोत, हे आपलं स्थान आपण ओळखून आपल्याला किती उन्नत व्हायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे, याच्यातनं ते नक्की समजून घेतात. एक मराठी भाषेत तुम्ही हे सगळं भाषांतर करून फार मोठी एक संधी उपलब्ध करून दिली की ज्यांना अगदी मराठीत वाचणं सहज सोपं वाटतं, तर त्यांच्यासाठी गीता उपलब्ध करून दिली आपण ज्याला म्हणू, तर तसं हे आहे. पण एक आध्यात्मिक थोडासा आपण एक थोडी बाजू पाहायला गेल्यानंतर बऱ्याच वेळा लोकांचा एक समज असा येतो की हे सगळे ग्रंथ वाचणं म्हणजे अगदी जेव्हा आपल्या सेवानिवृत्ती असते किंवा वृद्धापकाळ असतो तेव्हा अशा प्रकारचे आपण ग्रंथ वाचावेत किंवा पुस्तकं वाचावीत. पण ही गीता आम्हाला नेमकी काय सांगते, भगवद्गीता, आणि केवळ वृद्धापकाळात नाही तर अगदी ज्याला म्हणू की उमेदीचा काळ असताना सुद्धा ही गीता आम्हाला की मोठे एक मार्गदर्शन करणारे ठरते. तर कुठल्या वयोगटासाठी म्हणून खास आपण हे पुस्तक आपण, माझं तर म्हणणं, माझं अगदी पहिल्यापासून आग्रहाचं असं म्हणणं आहे की शाळेच्या म्हणजे 5वीपासून एक दोन अध्याय असे जर 10वी 12वीपर्यंत या 18 अध्यायांचं जर नियोजन केलं तर 12वीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नक्की आत्मविश्वास निर्माण. म्हणजे कुठल्या असं मर्यादित वयोगटासाठी नाही, अगदी लहानपणापासून गीता पठण करणारी मुलं आहेत आणि या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, मन स्थिर होण्यास, मन हे चंचल अस्थिर असतं आजकाल मुलांचं बऱ्याच, तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भगवद्गीतेसारखा उपाय नाही. कारण आपल्याकडे असं म्हणत आहे पोथी पुराण आहे आणि मग ते त्यावेळेला वाचावं, तर हा जो काही सर्वसाधारण समाज आहे तो कशा पद्धतीने चुकीचा ठरतो. नाही, तो तर अजिबातच नाही, कारण भगवद्गीता ही तर खास मुलांसाठी, मनुष्यासाठीच आहे ती. आणि या मनुष्याचं वय जसं जसं वाढत जाईल, जशी जशी माणसाच्या शरीराची मनाची उन्नती होते तसं या भगवद्गीतेमुळं ते जास्त श्रेयस्कर, जास्त उपयुक्त होणार त्याच्या काय म्हणतात त्याला, त्याच्या जीवनात समृद्धी निर्माण करायची असेल, याच्या विचारांची समृद्धी निर्माण करायची असेल तर गीतेसारखा उपाय नाही, भगवद्गीतेमुळे नक्की ते साध्य. एक शेवटचा असा प्रश्न आहे की जेव्हा हे सगळं मराठी भाषांतर तुम्ही केलं, मराठी भाषेचा तर एक फायदा होणारच आहे जो वाचक आहे त्याला, आणखीन एक कुठलं असं वैशिष्ट्य आहे की त्यामुळं निश्चितच वाचकाला ती भगवद्गीता समजण्यासाठी एक ते सरळ सोपं माध्यम होईल. सगळ्यात म्हणजे मराठी भाषांतर झालेलंच आहे, पण आणखी तुम्हाला पुस्तकाचं वैशिष्ट्य काय वाटते ज्याच्यामुळे अगदी भगवद्गीता समजणं सोपं होणार आहे सामान्य लोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत हे जर पोचलं गेलं, अगदी खेड्यापाड्यात ज्यांना वाचायलाच मिळत नाही आणि ज्यांना घरात भगवद्गीता असून समजत नाही त्या लोकांपर्यंत हे जर पुस्तक पोचलं गेलं ना तर त्याचा नक्की फायदा. निश्चितच आपण बघतो की भगवद्गीता आपल्या समोर आल्यानंतर आपण म्हटलं की ती एक वेगळ्या पद्धतीने येत असते, त्यामध्ये संस्कृत श्लोक आहेत आणि मग अशा वेळेला संस्कृत श्लोक ज्यांचे एक संस्कृतवर ज्याला आपण म्हणून प्रभुत्व म्हणा किंवा ती एक आवड आहे त्यांना ते सहज सोपं अगदी वाटेल किंवा अगदी आकलन त्याचं होईल. पण जर मराठी भाषेतून हे जर पुस्तक आलं तर निश्चितच तो सगळ्यांनाच फायदा होईल, सगळ्यांना ते भगवद्गीता समजेल. आणि नेमके याच उद्देशातून मूळच्या सोलापूरच्या असणाऱ्या आशाताई देशपांडे यांनी ही भगवद्गीता जी आहे तिचं समश्लोकी भाषांतर केलं, म्हणजे संस्कृतचे श्लोक आहे ते मराठी भाषेत आणले आणि निश्चितच हे जे पुस्तक आहे त्यांचं आज प्रत्येकासाठी विशेष उपयुक्त ठरते. भगवद्गीता प्रत्येकाला सहजनं समजणं एक सोपा मार्ग झालेला आहे आणि नेमकं हे पुस्तक लिहावंसं त्यांना का वाटलं आणि त्याचे एकंदरीत असणारे फायदे आणि भगवद्गीता जी आहे
तर तिचे जे विचार आहेत किंवा त्यातली जी शिकवण आहे ती आम्ही आचरणात आणली तर आमचं जीवन कशा पद्धतीने यशस्वी होईल या संदर्भातली एक सविस्तर अशी माहिती आशाताई देशपांडे यांनी या ठिकाणी दिली. मूळच्या सोलापूरच्या असणाऱ्या आशा देशपांडे यांचं तसं पाहिलं तर प्रत्यक्ष लिखाण भरपूर झालं, पण जी पुस्तकं पण आता सध्या दोन समोर येत आहेत त्यांची, ते श्रीमद भगवद्गीता आहे आणि त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामचे आहे. तर त्या संदर्भातलं एक पुस्तक, अशी दोन्ही पुस्तकं जी विशेष सध्या चर्चेमध्ये आहेत उपयुक्त ठरतात अशी ही दोन पुस्तकं, आणि त्या संदर्भातच आपण आशाताई देशपांडे यांच्याशी सविस्तर असा संवाद साधला. त्यांनी सुद्धा न्यूज चॅनलसाठी आपला वेळ दिला आणि या पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली, याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार. धन्यवाद.